शेतकरी कष्टकरी तसेच जातपात धर्म न पाहता मी कायम गरिबांसाठी लढलो आहे. चेक ठाणे वासना गावाच्या विकासासाठी 2215 तसेच खनिज विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. पांदम रस्त्याची कामे पूर्णत्वास नेली. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तत्परतेने आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मूल व पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 7 उपकेंद्रांना विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. या गावाच्या विकासासाठी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असून चेक ठाणे वासना गावाचा विकास हेच माझे ध्येय असल्याची ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणे वासना येथे नागरिकांची समस्या साधताना ते बोलत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, चेक ठाणे वासना गावातील नागरिकांनी मागील तिन्ही विधानसभेत मतरूपी प्रेम व्यक्त केले. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निधी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आणि रीतीघाटाने खराब झालेल्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ करीत बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 वर्षात उमा व अंधारी नदीवर बंधारे बांधून शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेसने विकास रोखला. काँग्रेस सत्तेत असताना राजुरा ब्रह्मपुरी आणि वरोरा मतदारसंघात एकही विकास कामे केलेली नाही. 55 वर्षे देशात तर 50 वर्षे राज्यात काँग्रेसचे सरकार होते, मात्र देशासह राज्याचा विकास होऊ शकला नाही. काँग्रेस नेहमीच विकासाच्या बाबतीत टीका करीत आली आहे. सुपीक डोक्यातून नापीक कल्पना काँग्रेसवाल्यांना सुचत असतात. व्हॉट्सअपवर कमेंट करून नव्हे तर विकास कामे करून मते मिळवावी लागतात असेही ते यावेळी म्हणाले.